नमस्कार, येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मेल्यानंतर सगळं इथंच टाकून जावं लागतं, सोबत येतं ते फक्त कर्म असं म्हटलं जातं. मात्र सध्याच्या कलियुगामध्ये केवळ संपत्तीसाठी जन्मदात्याचा बळी देखील घेतला जातो. अशीच घटना सांगोल्यात घडली आहे. केवळ 2 एकर जमिनीसाठी बापाच्या डोळ्यात तिखट टाकून त्याचा पाय मोडलाय. 2 एकर जमीन नावावर करण्यासाठी मुलाने साथीदाराच्या मदतीने वडिलांच्या डोळ्यात तिखट टाकून काठीने, बेल्टने, लाताबुक्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी दादासो सीताराम गडदे राहणार जुनोणी तालुका सांगोला यांच्या फिर्यादीवरून मुलगा विजयसिंह दादासो गडदे, पोपट रामचंद्र गडदे व 2 अनोळखी साथीदारावर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुनोणी येथील दादासो सीताराम गडदे तिपेहळ्ळी विकास सोसायटीमध्ये सचिव म्हणून काम करतात. त्यांचा मुलगा विजयसिंह नेहमी त्यांच्या नावावर असलेली जमीन त्यांच्या नावावर करून द्या म्हणून वाद घालतो. 24 जानेवारीला दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास दादासो गडदे हे घरी असताना त्यांचा मुलगा विजयसिंह त्याच्यासोबत पोपट रामचंद्र गडदे आणि 2 साथीदार तेथे आले. त्यावेळी तुमच्या नावावर असलेली 2 एकर जमीन माझ्या नावावर करून द्या असे विजयसिंह वडिलासोबत भांडू लागला. त्यावर वडील दादासो यांनी ही जमीन मी खरेदी केलेली असून बाकी 8 एकर जमीन ही तुझ्या नावावर केली असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुलगा विजयसिंह याने त्याच्या हातातील असणारी काठीने वडिलाला बेदम पायावर मारून त्याला जखमी केलंय. यामुळे त्यांचा गुडघा फ्रॅक्चर झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पोपट गडदे यांनी व अनोळखी इस्माने दादासो यांना धरून त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली. तसेच पोपट गडदे याने त्यांच्या हातातील बेल्टने व मुलगा विजयसिंह याने काठीने दादासो गडदे यांना बेदम मारहाण केली. तू जर माझ्या नावावर जमीन नाही केली तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देखील यावेळी देण्यात आली.